मित्रांनो बारडोचा बारडो स्टोरी टेलर झालं आहे पण मी माझं काम चालूच ठेवणार तुम्हाला मनोरंजन मी देणारच जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा अनुभव आनंद सोनवने यांच्याबरोबर घडला आहे ते ओला उबेरसोबत काम करायचे तेव्हाची ही गोष्ट ते दिवस पावसाळ्याचे होते माझ्याकडे स्वतःची कार होती कारमधले पॅसेंजर्स माझ्या ओळखीचे नव्हते मी चिंचवडला थांबलो होतो तेव्हा त्यांनी माझी नवीन कार पाहून मला ऑफर केली त्यांना एके ठिकाणी लवकर जायचं होतं तर ते म्हटले किती पैसे घेणार मी त्यांना टाळाटाळ करत होतो कारण मी तेव्हा सकाळी पाच वाजता घर सोडायचो आणि संध्याकाळी पाच वाजता घरी परत यायचो मी चहा घेण्यासाठी थांबलो होतो तर तिकडे दोन पॅसेंजर्स माझी कार पाहून आले आणि मला म्हटले सहा हजार रुपये देतो फक्त ड्रॉप करायचे मी पण म्हटलं ठीक आहे त्यांची पण काही अडचण असेल जेव्हा ते कारमध्ये बसले होते तेव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजले होते पाऊस असल्यामुळे अंधार लवकर पडत होता त्या दोघांना बदलापूरला जायचं होतं मग आठ नऊ वाजेपर्यंत आम्ही लोणावळ्याजवळ गेलो तेव्हा ते मला म्हटले की इकडून जो शॉर्टकट आहे ना तिकडे घ्या गुगल मॅपवर कर्जत मार्गे रोड दाखवत होता मी पण तयार झालो आणि कर्जत मार्गे गाडी घातली मला काहीच कल्पना नव्हती की माझ्यासोबत काय घडणार आहे पाऊस चालूच होता मग त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत रात्रीचे सव्वा अकरा झाले होते त्यांना ड्रॉप केल्यावर मी जेवणासाठी थांबलो होतो तिकडून मग मी घरी कॉल केला तेव्हा आई म्हटली आज अमावस्य आहे गाडी हळू चालव एवढं बोलून फोन ठेवून दिला आणि माझे बोलणे तो हॉटेलवाला ऐकत होता कारण त्यावेळी हॉटेलमध्ये दुसरं कोणीच नव्हतं त्या वा हॉटेलवाल्याने मला सांगितलं बाळा आज जमलं तर इकडेच झोप उद्या सकाळी उठून जा पण मी त्यांचं बोलणं एवढं मनावर नाही घेतलं नंतर जेवण झाल्यावर सिगरेट पीत असताना मी विचार करत बसलो तो माणूस असं का म्हटलं असेल मला इकडेच राहा म्हणून नंतर म्हटलं जाऊ देत निघूयात मग मी तिकडून निघालो चार पाच किलोमीटरवर गेल्यावर पोलिसांनी माझी गाडी थांबवली ते माझी विचारपूस करू लागले माझे वडीलच पोलिस होते त्यामुळे मला माहिती होतं की पोलिसांशी कसं बोलायचं मग मी त्यांच्याशी बोललो आणि पप्पांची ओळख सांगितली तेव्हा त्यांच्यातील एक इन्स्पेक्टर म्हणाले आजची रात्र इथेच झोप उद्यानी इथून मी त्यांना माझी अडचण सांगितली नंतर ते म्हटले की गाडीसमोर कोणीही आलं किंवा लिफ्ट वगैरे मागितली तरी गाडी थांबवू नकोस एवढं बोलल्यावर मग मी माझा परतीचा प्रवास चालू केला पाऊस अजूनही चालूच होता समोरचा सीन तर खूप भयानक होता फक्त माझी एकच कार होती तिकडे बाकी पूर्ण रस्ता मोकळा होता नंतर एक दोन तासांनी मी जंगलात गेलो गाडीची लाईट डिप्पर केली तर पूर्ण जंगल भयानक दिसत होतं असं वाटत होतं की मी बोगद्यातून गाडी चालवतोय खूप भयानक जंगल होतं ते मग थोड्या वेळाने लघुशंकेसाठी मी गाडी साईडला घेतली तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते भीती तर खूपच वाटत होती मग जेव्हा गाडीत बसलो तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या मागच्या सीटवर कोणीतरी बसलं आहे मी मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं कार ॲटोमॅटिक असल्यामुळे साईड मिरर फोल्ड केले आणि सेंटरचा मिरर काढून सीटवर ठेवला नंतर ऑडिओ प्लेअरवर हनुमान चालिसा चालू केली मग दहा पंधरा मिनिट गाडी चालवल्यावर छोटेसे गाव दिसले गाव होते की काय माहीत नाही पण तिकडे एक कौलाचं घर होतं अंधारात घराबाहेर एक बल्ब लावला होता बल्बची लाईट चालू होती त्यामुळे मला असं वाटलं कोणीतरी आहे तिकडे तिकडे जर कोणी असेल तर मेन हायवेचा पत्ता विचारता येईल कारण माझा मोबाईल नेटवर्क पकडत नव्हता जसं मी त्या बल्बजवळ गेलो गाडीचा वेग थोडा कमी केला मग तिकडे एक चिंच झाड दिसलं त्याच झाडाखाली एक बाई थांबली होती मी विचार केला की ही त्याच घरातली बाई असेल काही कामानिमित्त बाहेर आली असेल नंतर मी स्टेअरिंगच्या राईट साईडला जे बटन होते ते प्रेस केले आणि मिरर बाहेर काढला तेव्हा मिररमध्ये मागे पाहिले तर मागे काहीच नव्हते फक्त ते झाड होते मी परत इग्नोर केलं मी मनात विचार केला की एकतर पाऊस चालू आहे त्यामुळे मागे काही दिसत नसेल मग परत मिरर फोल्ड करून मी स्पीड वाढवला पुढे गेल्यावर एक टेकडी चालू झाली मी माझ्या कारचा गेअर कमी केला एक टन खूप हार्ड होता आजूबाजूला झाडेसुद्धा खूप होती मग जशी गाडी त्या टर्नला गेली पाहतो तर काय तीच बाई पावसात थांबली होती आणि ती बाई खाली पाहत होती त्या बाईने लाल साडी गजरा लावलेला मेकअप केलेला होता आणि कुंकूसुद्धा लावलं होतं मोठं पण तिचे डोळे पूर्ण पांढरे होते मी खूप घाबरलो मला घामच फुटला आणि मग मला समजू लागले की सर्वे लोक मला आज इकडेच राहा असे का म्हणत होते परत पंधरा सोळा किलोमीटर पुढे गेल्यावर तेच दृश्य मला पुन्हा दिसले तोच बल्ब आणि तीच बाई चार वेळा मी त्याच ठिकाणी आलो होतो नशीब गाडीमध्ये डिझेल फुल केले होते मला स्वतःचाच राग आला आणि भीतीसुद्धा वाटत होती का नाही ऐकलं मी त्यांचं नंतर नंतर तर मला भास होऊ लागले किती बाई माझ्या मागच्या सीटवर बसली आहे नंतर थोडी पहाट व्हायला लागली उजेड झाला समोर चार लाईट दिसल्या नंतर समजले की तो ट्रक आहे मी ट्रकच्या समोर कार थांबवली त्याने हाताने इशारा केला थांब म्हणून ते तीन जण होते मी जशी गाडीची लाईट बंद केली तसा तो ट्रक ड्रायव्हर मला ओरडला कारची लाईट बंद करू चालूच ठेव खाली पण नकोतरू तू त्याने कार ट्रकजवळ घ्यायला सांगितली मी माझ्या कारमधून त्याला विचारलं हायवे कुठे आहे नंतर ट्रकमधून एक माणूस माझ्याजवळ आला मी त्याला सर्व काही सांगितलं त्या माणसाला सगळं काही कळालं तो म्हटला इकडे मळतेला कोणी नसतं तुझं नशीब चांगलं आहे की तुझ्या गाडीत अजून कोणी नाही तुझी वेळ चांगली होतीस म्हणून वाचलास तू तेवढे बोलून त्याने मला थोडा धीर दिला आणि म्हटला सावकाश जा मग मी तिकडून निघालो आणि अर्ध्या तासात तो रोड संपला नंतर माझ्या जीवा जीवात जीव आला कारण एक्सप्रेस हायवेच्या लाईट चालू झाल्या होत्या पण पण तो चेहरा मी कधीच विसरू शकत नाही मग सकाळी सात वाजता घरी जाऊन झोपलो आणि जेव्हा उठलो तेव्हा मला खूप ताप आला होता मित्रांनो हा अनुभव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि बारडो स्टोरी टेलर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद